मुंबई से पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना ईडीने समन्स बजावले। इकबाल सिंह चहल यांना सोमवारी चौकशीसाठी बोलवले। कोरोना काळातील वैद्यकीय उपकरण खरेदीत घोटाळा प्रकरणी ही चौकशी होणार आहे। अधिकचे अपडेट गणेश ठाकूरकडून जाणून घेऊयात। गणेश दीपक, सकाळी एबीपी माझाने ही बातमी दाखवली होती की महानगरपालिकेच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी ईडीने बोलवलं होतं। त्याबद्दल आता नावाची स्पष्टता आली आहे। ईडी ज्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की जे पत्र किंवा समन्स ते पाठवलं गेलंय ते इकबाल सिंग चहल यांच्या नावानं पाठवलं गेलंय। आता यामध्ये एक टेक्निकल गोष्ट आहे। इकबाल सिंग चहल हे महानगरपालिका प्रमुख आहेत आणि महानगरपालिकाकडनं जे काही डॉक्युमेंट्स किंवा माहिती ईडी आयकर विभागाला हवी आहे या प्रकरणामध्ये ती त्यांच्याकडनंच मागितली जाईल, म्हणून त्यांच्या नावाचं हे समन्स दिलं गेलं आहे। आता पाहावं लागेल की सोमवारी इकबाल सिंग चहल ईडी कार्यालयात जातात का महानगरपालिकेच्या इतर अधिकाऱ्यांना इकबाल सिंग चहल पाठवून संबंधित प्रकरणाचे डॉक्युमेंट्स आणि माहिती ईडी पर्यंत पोहोचवतात। म्हणून आता समन्स इकबाल सिंग चहलच्या नावानं आहे, पण टेक्निकली ते आपल्या ज्युनियर अधिकाऱ्याला पाठवू शकतात असंही म्हटलं गेलंय। म्हणून इकबाल सिंग चहल सोमवारी जातात का हे पाहणं महत्वाचं असेल। मात्र ईडीचं समन्स इकबाल सिंग चहल महापालिका आयुक्तांच्या नावानं ऍड्रेस केलेलं आहे असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। दीपक नक्कीच। गणेश तुम्ही राहाच आपल्यासोबत। भाजप नेते किरीट सोमय्या हे आपल्यासोबत आहेत। किरीटजी, अखेर इकबाल सिंग चहल यांना सोमवारी चौकशीसाठी बोलावल्याचं आता समजतं आहे, आपली पहिली प्रतिक्रिया? 140 दिवस इकबाल सिंग चहल यांनी संजय राऊत आणि त्यांचे घोटाळेबाज पार्टनरला वाचवण्यासाठी का धडपड केली? 100 कोटीचा घोटाळा, कोविड सेंटर घोटाळा, हजारो कोविड रुग्णांचा जीवाशी खेळण्याचं पाप संजय राऊत यांच्या पार्टनरने केलं आणि त्यांना वाचवण्यासाठी मुंबई महापालिकेचे आयुक्त चहल एवढी धडपड करतात, मला मान्य नाही आहे। आणि म्हणून मी ईडी, इन्कम टॅक्स, कंपनी मंत्रालय, सीएजी, मुंबई पोलीस अशा 5 संस्थांना आग्रह केला आहे आणि 5 संस्था या घोटाळ्याची चौकशी करत आहेत। मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने हे टेंडर पास केले, सह्या केले, त्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पण जाब द्यावा लागणार। ते कोणासाठी नोकरी करत होते? मातोश्रीसाठी की मुंबईच्या जनतेसाठी? माझ्याकडे सगळ्या फायली डॉक्युमेंट आहेत। कुठली कंपनी अस्तित्वात नाही, कुठलं टेंडर निघालं नाही, फक्त मातोश्रीवरून फोन येतो आणि म्हणून संजय राऊतच्या बेनामी कंपन्यांना पार्टनरला 100 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट। इकबाल सिंग चहल असो की आणखीन अधिकारी असो, त्यांनी या प्रश्नांचे उत्तर द्यावंच लागणार आहेत। ईडी असो, ईओडब्ल्यूनी चौकशी सुरू केली आहे, इन्कम टॅक्सनी पण चौकशी सुरू केली आहे, कंपनी मंत्रालयाने या कंपनीच्या विरोधात आणखीन एक FIR केली आहे। कोविडची कमाई किरीटजी, या सगळ्या प्रकरणी ते स्वतः जातात की कुठल्या ज्युनियर अधिकाऱ्यांना पाठवतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आणि याबद्दलचे अधिकचे अपडेट गणेश ठाकूर सुद्धा आपल्याला देत होते। गणेश तुमचेही धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।